नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळीचे मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न सब्जेक्ट इंग्लिश फर्स्ट स्टँडर्ड 2 अँड धिस इज ब्रिज कोर्स बुक ऍक्टिव्हिटी नंबर 9. Today we learned learning activity. First, learning activity. In this activity, encircle the word beginning with the sound of given letter. आता इथं पहा, आपल्याला लेटर्स दिलेले आहेत बी डी पी टी आणि एम. हे लेटर्स आपल्याला दिसत आहेत. तर आता याच्यामध्ये एनसर्कल द वर्ड बिगिनिंग विथ द साऊंड ऑफ गिवन लेटर. आता इथं बी पासून इथं पाहता तुम्हाला दिसत आहेत कोणते कोणते शब्द तयार झालेले बी पासून. दिस इज लेटर बी आणि ह्याच्यापासून पहा झालेला आहे हा बी ओ एक्स, त्याला बोल करायचं. कारण हे सी पासून सुरू झालेलं आहे, हे डी ए, ह्या अक्षरासारखं बी पासून तुम्हाला बी कोणता शब्द मिळालेला आहे बी ओ एक्स, बी फॉर बॉक्स. त्याचप्रमाणे आता इथं लेटर आहे डी, कोणता आहे डी. आता ह्याच्यापासून सुरुवात पहा, हा आणि ह्या सारखा आपल्याला वाटतो परंतु वेगळा आहे. पहा डी आणि बी मध्ये फरक आहे, म्हणून हा पहा याच्यामध्ये डॉग बॉक्स कॅट मॅन टॉप पिन. तर हे याला आपल्याला इनसर्कल करायचं आहे, गोल करायचं आहे. त्याच्यानंतर पी पासून पहा, पी फॉर काय होतं कशानं पिन, बरोबर आहे. तर पी फॉर काय आहे पिन आहे. तर मी तुम्हाला दुसऱ्या एका स्केच पेनला तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याची मजा वाटेल पिन. आता पहा टी फॉर कोणता आहे टॉप, भोवरा. बाकीचे तुम्ही काळजीपूर्वक पाहायचेत की टी पासून इथं टी सुरुवात झालेली आहे, एकाच लक्षात घ्यायचं आहे. तर जसं आता बी पासून काय बी ओ एक्स, त्याच्यानंतर डी पासून डी ओ जी, पी पासून पी आय एन, टी पासून टी ओ पी आणि एम पासून आहे एम ए एन. तर आपल्याला हे अशा प्रकारे शब्द आहेत, तर ते तुम्हाला लगेच तुम्हाला ते लेटर्स पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की याची सुरुवात ह्या म्हणजे कशानं होते, ह्या साऊंडनं होते, म्हणजे एम फॉर मॅन, मॅनची सुरुवात एमनं होते. तर अशा प्रकारे आपली पहिली ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर पहा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे अंडरलाईन द वर्ड एंडिंग विथ द साऊंड ऑफ गिवन लेटर. आता शेवटी एन पाहिजे, हा हे लेटर आहे एन, याच्यामध्ये शेवटचं कोणता आहे शेवटी पाहिजे एन. म्हणजे आता समजा हे पहिलं स्पेलिंग पहा, समजा आता मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. इथं आहे हा हे जे आहे लेटर ते आपल्याला शेवटी पाहिजे. तसं आता पहिल्या ह्याच्यात पहा, तर आता याच्यामध्ये पहा कशा कशामध्ये आलेले आहेत, तर अंडरलाईन करायची आपल्याला, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये दोन लेटर्सच्या खाली आलेलं आहे पहा कोणत्या कोणत्या. तर ह्या मॅनच्या खाली आलेला आहे पहा एन, ह्या मॅनच्या खाली मॅनच्या शेवटी पहा एन आलेला आहे एंडिंग, आणि सनच्या शेवटी सुद्धा एन आलेला आहे. हा म्हणजे एंडिंग शेवटी तो हे पाहिजे. तर आता इथं पहा, इथं आपण अंडरलाईन करणार आहे मॅन आणि सनला, त्याच्या शेवटी एन आलेला आहे. दुसरं जे लेटर आहे ते आपण पाहणार आहोत बी, तर त्याच्या शेवटी पहा कशात आलेला आहे बी असा. तर आता हा आलेला आहे पहा टब. आता शेवटी शेवटचं अक्षर पाहिजे बी, शेवटचं एंडिंग वर्ड, सुरुवातीचं नाही आहे तर बिगिनिंग वर्ड नाही तर एंडिंग वर्ड आहे. शेवटी पहा एन आहे इथं पहिल्याच्यात, बी बी कशाचा शेवट आहे पहा टी यू बी, शेवटी बी आलेला आहे. आता हे पी जे अक्षर लेटर आहे याच्या शेवटी पहा कशात आलेलं आहे, तर ते आलेलं आहे पहा अप, पी शेवटी आलेलं आहे. अजून कशात आलेलं आहे का पहा, नाही. आता इथं तुम्ही म्हणाल बी सुरुवातीला आलेला आहे, इथं शेवटी आलेला आहे का, ह्या बीमध्ये शेवटी पाहिजेत आपल्याला. त्याच्यानंतर शेवटचं आहे हे टी आहे, दिस इज लेटर टी, तर ह्याच्यात टी कशात आहे पहा हे ए टी आणि पीओ टी मध्ये दोन्हीत आलेला आहे, टी शेवटी आलेला आहे.
त्याच्यानंतर हे पहा, हे लेटर आहे एम, शेवटी एम आलेला आहे, जॅम मध्ये आलेला आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये आलेलं काय पहा. आता शेवटी आपण असं म्हणू शकतो एन, मॅनच्या शेवटी आलेला आहे, सनच्या शेवटी एंडिंग वर्ड आहे, बी टपच्या लास्ट लास्ट आहे तो एनचा साऊंड, सॉरी बीचा साऊंड आहे टब मध्ये. याच्यामध्ये अप मध्ये प शेवटी एंडिंग साऊंड आहे. त्याच्यानंतर टी आहे, ऍट ट वॉट ट शेवटी ट आहे टी. आणि एम मध्ये एम आहे, हा लेटर एम आहे, गम मध्ये आणि जॅम मध्ये एंडिंग वर्ड आहे एंडिंग. त्याच्यामध्ये शेवटचं त्याचा उच्चार कशा प्रकारे आहे. आता पहा जी पुढची आहे आपल्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ऑर पॅरलल ऍक्टिव्हिटी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लुक ॲट द टेबल अँड फील इन द मिस फील इन द मिसिंग लेटर्स. आपल्याला ह्याच्यामध्ये काही म्हणजे राहून गेलेले असे काही हे आहेत, अक्षर आहेत, ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचे आहेत. तर आता पहिलं जे हे आहे चीन आहे, चीन म्हणजे सी एच आय एन, चीन म्हणजे हनुवटी, हे स्पेलिंग आहे. तर हे आपल्याला इथं भरायचं आहे. तर इथं पहा आय भरणार आहे, सी एच आय एन. आता दुसऱ्या ह्याच्यात पहा कोणतं मिसिंग आहे, सी, हे मिसिंग आहे, मग इथं सी लिहा, सी एच आय एन. आता दुसऱ्यांदा तिसऱ्या ह्याच्या लाईनमध्ये पहा एच मिसिंग आहे, सी एच आय एन. आणि शेवटच्या ह्याच्यात एन मिसिंग आहे. म्हणजे आपल्याला पहा चारही अक्षरांचा सराव, जे फोर लेटर्स आहेत त्याचा आपल्याला सराव ह्या याच्यामध्ये करून घेतलेला आहे मिसिंग वर्ड्सच्या द्वारे आपल्याला. आता पुढचं आहे के आय टी ई, काईट. पुढचा जो शब्द आहे तो काय आहे, तो आहे काईट. काईट म्हणजे के आय टी ई, काईट म्हणजे पतंग. तर आता इथं पण आपल्याला के आय टी ई, के आय आय मिस आहे इथं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आय मिस आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या लाईनमध्ये के मिस आहे, म्हणजे राहून झालेला इथं रिकामी जागा आहे. आणि शेवटी के आय टी पूर्ण कम्प्लीट करून दाखवलेला आपल्याला आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे पा टेबल, ते आहे जी आय आर एल, गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी, बरोबर आहे. तर आता इथं पा जी आय आर शेवटचं लेटर आहे एल, जी आय आर राहिलेला आहे, स्पेलिंग लाईननं पाहायचं, पुन्हा जी आय आर एल आणि इथं जी. म्हणजे गर्ल हा शब्द आपल्याला चार वेळा आपल्याला कशा प्रकारे तो तयार होतो आणि कोणतं मिस वर्ड आहे, मिसिंग लेटर आहे ते आपल्याला समजतं. आता पुढच्या ह्याच्यात आहे सी एच ए टी, चॅट. चॅट आपण चॅटिंग वगैरे करतो, तर त्याच्यामध्ये सी एच ए टी, सी एच ए टी, सी एच ए टी आणि इथं सी. तर अशा प्रकारे अतिशय छान अशी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी होती. आता आपल्याला इव्हॅल्युएशन मध्ये पाहायचं आहे की टेल द वर्ड्स बिगिन विथ साऊंड ब. तर आता याच्यामध्ये ब पासून आपल्याला साऊंड न सुरू होणारे दोन शब्द सांगायचे. आपला ब म्हणजे बी फॉर, ब म्हणजे त्याचा उच्चार बॅट, बॉल, बलून, तुम्ही दोनच सांगायचेत. आणखी सांगू शकता तुम्ही बास्केट ब. आता टेल द वर्ड बिगिन विथ साऊंड प, मराठीत ज्याचा उच्चार प असतो त्याचा म्हणजे पी पासून सुरू होणारे. बी फॉर पॅरोट, पॉट, पिकॉक, असे बरेच शब्द आहेत. आता हे तिसरं जे आहे त्याच्यानंतर पी फॉर आणखी काय असणार आहे, पेन आहे, पेन्सिल आहे. तर पी पासून साऊंड त्याचा सुरू होतो म्हणजे मराठीत प म्हणतो आपण त्याला. आता हे जे पुढचं आहे तर त्याच्यामध्ये पहा काय केलेलं आहे पहा, हे चित्र दाखवलेलं आहे, धिस इज पिक्चर ऑफ काईट, लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड. आता काईटचं जे स्पेलिंग आहे तर ते पहा, आपण वरच पाहिलेलं आहे के आय टी ई अशा प्रकारे. आता इथं जे मिसिंग वर्ड आहे ते आहे के, के आय टी ई, काईट. आता हा जो आहे टेंट आहे, टेंट म्हणजे काय, तंबू.
TENT टेंट आणि म्हणून इथे आपल्याला मिसिंग वर्ड कोणता आहे पहिला तर टी. त्याच्यानंतर आता हा आहे खेकडा म्हणजे याला म्हणतात क्रॅब CRAB क्रॅब. तर इथं सी मिसिंग आहे. आता हा आहे बॉल. त्याचं स्पेलिंग काय आहे BALL. मग इथे मिसिंग जो आहे तो आहे बी. हा खालचं जे चित्र आहे ते आहे सन SUN म्हणजे इथे मिसिंग कोणता आहे लेटर एस आणि ह्याच्यामध्ये हे आहे सन म्हणजे सूर्य आणि हे आहे आइसलँड म्हणजे काय म्हणतो आपण बेट म्हणजे ISLAND म्हणजे बेट म्हणजे काय तर असं जमिनीचा भाग असतो आणि आजूबाजूला पाणी असतं समुद्रात तर अशा याला म्हणतात आइसलँड. तर इथं जे आहे ते तिथे सुरू याची सुरुवात होते आय न ISLAND. तर अशा प्रकारे आपण चित्र पाहिले आणि ही जे हे वर्ड्स आहेत ते इनकम्प्लीट होते ते आपण कम्प्लीट केलेले जसं काईट टेंट क्रॅब बॉल सन अँड आइसलँड. आणि आता आपण ह्याच्यामधून काय शिकलो आहोत टुडे आय लर्न टू आयडेंटिफाय द लेटर अँड देअर साऊंड म्हणजे तुम्ही शब्द जे आहेत लेटर्स अल्फाबेट्स जे आहेत ते ओळखायला तुम्ही ओळखले आणि त्यांचे ध्वनी म्हणजे साऊंड सुद्धा ओळखले जसं ब म्हटलं की बॅट अशा प्रकारे काईट म्हटलं की क त्याच्यानंतर ब पासून सुरू होणारे अशा प्रकारे वेगवेगळे साऊंड्स आणि त्यांचे स्पेलिंग सुद्धा तुम्ही आता सांगू शकता मला वाटतं. एवढं तुम्ही आज शिकले टुडे आय लर्न आणि मला वाटतं अतिशय सोप्या प्रकारे मी ऍक्टिव्हिटी तुम्हाला ही सोडून दाखवलेली आहे. आय होप यू अंडरस्टँड इट व्हेरी वेल अँड ऑल्सो एन्जॉय. आय होप यू ऑल्सो लाईक माय व्हिडिओ प्लीज अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज प्लीज लाईक इट शेअर इट टू युअर फ्रेंड्स. इफ देअर आर एनी डिफिकल्टी प्लीज कमेंट्स अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. Thank you.